राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांचे नवनवीन प्रकरण समोर येत चालले. फक्त परीक्षेमध्येच गैरव्यवहार नव्हे तर शिक्षकांच्या वेतनावर देखील सुपेनं डल्ला मारलेला होता. शिक्षकांचा ऑनलाईन पगार देण्यासाठी आवश्यक ती शालेय आयडीद्वारे सुपेनं मोठी कमाई केलेली होती. तपासामध्ये आणखी या संदर्भातले आता धागेदोरे समोर येत आहेत. सुपेच्या नाशिक मायाची आता चर्चा सुरू आहे. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड सध्या आपल्या बरोबर आहेत. सागर, सुपेनचे आणखी वेगवेगळी प्रकरणं आता समोर येत आहेत. इतके दिवसामध्ये आपण धाडीमध्ये काय काय मिळालं ते पाहत होतो, मात्र त्याने शिक्षकांच्या पगारांवर सुद्धा डल्ला मारल्याचं कळतंय. नेमकं काय काय झालंय? तुकाराम सुपे हा उप संचालक नाशिक या ठिकाणी होता 2013-16. या काळामध्ये त्यांनी नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणावरती माया जमवलेली आहे, ती तपासात उघड झालेलं आहे. त्याचबरोबर पुण्यात शिक्षण परिषदेचा तो आयुक्त झाला आणि त्यानंतर त्याने जे शिक्षकांचे पगार आहेत त्या पगारावरतीही डल्ला मारायला सुरुवात केली. ऑनलाईन पगार देण्यासाठी असणारी शालेय आयडीद्वारे सुपेने मोठी कमाई केलेली आहे आणि मुलाचा सासरा अर्थात त्याचा वाहन चालक व्याही जो आहे सुरेश सोनवणे याच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शिक्षक शिक्षण सेवक संस्था चालक यांची अडवणूक तो करत होता आणि माया कमवत होता असंही आता माहिती जी आहे ती समोर येते. सुपेचे नातेवाईक जे आहेत ते नाशिक नंदुरबार या ठिकाणी चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आणि सुपेने त्याच्या व्याह्याच्या मदतीने नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावरती माया जमवलेली आहे आणि हा फक्त गैरव्यवहार टीएटी परीक्षेपुरताच नाहीये तर शिष्यवृत्ती परीक्षेतही त्याने अशा पद्धतीने गोंधळ केलेला आहे आणि ऑनलाईन पगारासाठी त्यांनी आवश्यक असणारी मदत जी आहे ती घेतलेली आहे. त्यामुळे सुपेच्या अडचणी ज्या आहेत त्या आता दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पाहायला मिळतात. अनुभव ठीक सागर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. खरं तर सुपेच्या अडचणी वाढणं गरजेचं आहे, तरच त्यामधून आणखी माहिती पुढे येणार आहे. तपासामध्ये आणखी काही धागेदोरे समोर येत आहेत. तर नाशिकमध्ये सुद्धा अनेक त्यानं घोटाळे केलेले, त्याच्या नातेवाईकांकडून त्यांच्या करवी त्यानं हे अनेक घोटाळे केल्याचं आता समोर येत आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे अटकेमुळे प्रितेश देशमुखचा विवाह आता अडचणीत आलाय. प्रितेश देशमुखचं 28 डिसेंबरला लग्न होणार होतं. लग्नाआधीच पोलिसांनी प्रितेश देशमुखला अटक केली आणि अटक होण्याच्या आदल्या दिवशीच देशमुखनं प्री वेडिंग शूट केलं होतं महाबळेश्वरला. पेपरफुटी प्रकरणातला महत्वाचा सूत्रधार आहे प्रितेश देशमुख आणि देशमुखनं कोर्ट मॅरेज रजिस्टर केलेल्या 28 डिसेंबरला त्याचा मोठा लग्न सोहळा होणार होता. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.